नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 7 स्टँडर्डचा सायन्सचा चॅप्टर 7 जो आहे मोशन फोर्स अँड वर्क गती बल आणि कार्य हा जो लेसन आहे त्याचा एक्सरसाइज त्याचे क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत। मित्रांनो, यातमध्ये काही गणितंसुद्धा आपल्याला सोडवावी लागणार आहेत, काही छोटे छोटे आकडेमोड करावी लागणार आहे आणि खूप व्यवस्थित समजून घ्या कारण की खूप महत्त्वाचं आहे हे। तर आता सुरुवात करूया। फिल इन द ब्लँक्स, क्वेश्चन नंबर 1, फिल इन द ब्लँक्स। इफ अ बॉडी ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स इन प्रपोर्शन टू द टाइम, द स्पीड ऑफ द बॉडी इज कॉन्स्टंट। म्हणजे वेळेच्या समप्रमाणात जर एखादी वस्तू किंवा ऑब्जेक्ट तिचं स्पीड बदलत असेल किंवा समप्रमाणात राहत असेल डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये, तर त्याचं जे स्पीड आहे ते कॉन्स्टंट स्थिर राहतं। अंतर आणि वेळ यांच्यामध्ये जर डायरेक्ट प्रपोर्शन असेल तर त्याचं जे स्पीड आहे ते कॉन्स्टंट राहतं, स्थिर राहतं। त्यानंतर पुढे आहे क्वेश्चन नंबर 2, इफ अ बॉडी इज मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी इट्स ॲक्सिलरेशन इज 0। म्हणजे एकसारख्या वेगाने जर एखादी वस्तू प्रवास करीत असेल तर त्याचं त्वरण जे आहे ॲक्सिलरेशन ते 0 असतं, म्हणजे त्याच्यामध्ये अजिबातच ॲक्सिलरेशन नसतं। डॅश इज अ स्केलर क्वांटिटी, स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे। वेलॉसिटी इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अ बॉडी इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन इन युनिट टाईम, हे त्याचं आन्सर आहे वेलॉसिटी। पुढे आहे क्वेश्चन नंबर 2, ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द क्वेश्चन्स। ही आकृती दिलेली आहे आपल्याला, ही आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत। तर आपण पहिल्यांदा प्रश्न समजून घेऊया। सचिन अँड समीर स्टार्ट ऑन अ मोटर बाईक फ्रॉम प्लेस ए। सचिन आणि समीरने ए पासून, पहा या ठिकाणी ए इथं आहे ए पॉइंट, तिथपासून मोटर बाईकवर सुरुवात केली। दे टूक द टर्न ॲट बी, समीर आणि सचिन काय झाले इथं बीजवळ त्यांनी टर्न घेतला, बीजवळ काय केलं त्यांनी टर्न घेतला। पहा एपासून सुरुवात केली, बीजवळ टर्न घेतला अँड डीड अ टास्क ॲट सी, सीकडे गेले। ट्रॅव्हल बाय द रूट सी डी टू डी, सी पासून डीपर्यंत या रूटने असे आले आणि वेन टू ई, मग पुढे ईकडे गेले। म्हणजे असे एपासून बीपर्यंत, बीपासून सीपर्यंत, सीपासून डीपर्यंत आणि डीपासून ईपर्यंत त्यांनी प्रवास केला। ऑलटुगेदर दे टूक 1 आवर फॉर दी जर्नी, त्यांना दोघांना मिळून प्रवास करण्यासाठी 1 आवर म्हणजे 1 तास लागला। फाइंड आउट द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय देम अँड द डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू ई। आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये फरक आहे। डिस्टन्स म्हणजे अंतर आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन। जे शॉर्ट डिस्टन्स असतं, आता एपासून ईपर्यंत जेवढं अंतर आहे ते काय असणार आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट असणार आहे। पहा मित्रांनो, शॉर्टकट जो सरळ डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट, आणि डिस्टन्स जे शोधायचं आहे ते ॲक्च्युअल डिस्टन्स म्हणजे एपासून बीपर्यंत, बीपासून सीपर्यंत, सीपासून डीपर्यंत, डीपासून ईपर्यंत, हे असणार आहे डिस्टन्स। आणि डायरेक्ट एपासून ईपर्यंत आपण जे शोधणार आहोत ते असणार आहे डिस्प्लेसमेंट। डिड्यूस देअर स्पीड, व्हॉट वॉज देअर वेलॉसिटी फ्रॉम ए टू ई, तर त्यांचा एपासून ईपर्यंतचा वेग काय होता, म्हणजे डायरेक्शन ए ई, म्हणजे एपासून ईपर्यंत डायरेक्ट येण्याचा त्यांचा वेग। कॅन दिस वेलॉसिटी बी कॉल्ड ॲव्हरेज वेलॉसिटी, आणि हा जो वेग आहे त्याला सरासरी वेग म्हणायचं का, असं आपल्याला शोधायचं आहे। हा फक्त प्रश्न होता मित्रांनो, मोठा आहे, थोडंसं गोंधळून जायचं नाही। चला आपण आता सोडवायला सुरुवात करूया। पहा ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय सचिन अँड समीर फ्रॉम ए टू ई, पहा आता ॲक्च्युअल डिस्टन्स ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस डी, पहा या ठिकाणी ॲक्च्युअल डिस्टन्स कोणतं असणार आहे, ए बी प्लस बी सी, बी सी प्लस सी डी, सी डी प्लस डी, पहा
दिलंय, मग ए बी आपल्याला दिलंय 3 किलोमीटर, सॉरी 3 किलोमीटर आहे, पुन्हा बी सी आहे 4 किलोमीटर, सी डी आहे 5 किलोमीटर आणि डी ए आहे 3 किलोमीटर, आणि हे ॲक्च्युअल डिस्टन्स असणार आहे, म्हणून त्या सर्वांची बेरीज किती येते 15 किलोमीटर. आता शोधायचे आहे आपला डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे सरळ असं ए पासून ई पर्यंत सरळ जे डिस्टन्स आहे त्याला म्हणणार आहे आपण डिस्प्लेसमेंट. ए पासून ई पर्यंत पहा, ए बी प्लस बी डी प्लस डी, 3 + 3 + 3 किती होणार 9 किलोमीटर, म्हणजे डिस्टन्स झालं 15 किलोमीटर आणि डिस्प्लेसमेंट झाली 9 किलोमीटर. आता स्पीड जे आहे ना, स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. मग डिस्टन्स किती होतं 15 किलोमीटर आणि टाईम होतं 1 आवर, मग स्पीड किती असणार आहे 15 किलोग्रॅम पर आवर. आणि आता आपल्याला वेलोसिटी काढायची आहे. वेलोसिटी काढण्याचं फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. पहा, आपल्याला स्पीड शोधायचं असतं तेव्हा डिस्टन्सला टाईमने डिवाइड करायचं, आणि ज्यावेळी आपल्याला वेलोसिटी शोधायची आहे तेव्हा डिस्प्लेसमेंटला टाईमने डिवाइड करायचं. मग काय असणार आहे डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट होतं 9 किलोमीटर अपॉन 1 आवर, मग काय असणार त्याचं 9 किलोमीटर पर आवर ही त्याची वेलोसिटी असणार आहे. आणि ही जी वेलोसिटी आहे, येस दिस कॅन बी कॉल्ड द ॲव्हरेज वेलोसिटी ऑफ मोटर बाईक फ्रॉम ए टू ई. आणि ही जी वेलोसिटी आहे, हा जो वेग आहे, ती कसने सरासरी वेग असणार आहे. आता क्वेश्चन नंबर 3 पाहूया. फ्रॉम द ग्रुप्स बी अँड सी चूज द प्रॉपर वर्ड्स फॉर ईच ऑफ द वर्ड्स इन ग्रुप ए. इकडं ए ग्रुप दिलेला आहे आणि बी आणि सी हे जे ग्रुप आहे त्याच्यामध्ये जंबल करून दिलेले आहेत वर्ड्स. आता इथं एम के एस युनिट आहेत आणि इकडं सी जी एस युनिट आहेत, इकडं एस आय युनिट आहेत आणि इकडं सी जी एस युनिट आहेत. आता इकडं पहिला कॉलम तसाच राहणार आहे, सुरुवातीला आहे वर्क, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. आता वर्कचं एम के एस युनिट कोणतं आहे, एम के एस, आणि इकडं सीमध्ये आहे सी जी एस, बरोबर. वर्कचं एम के एस युनिट आहे जूल आणि सी जी एस एकक आहे अर्क, अशी आपण त्याची मॅचिंग करणार आहोत. फोर्स आहे, फोर्सचं एम के एस युनिट आहे न्यूटन आणि सी जी एस युनिट आहे डायन. त्यानंतर आहे डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंटचं एम के एस युनिट आहे मीटर आणि सी जी एस युनिट आहे सेंटीमीटर, अशा पद्धतीने त्याचं आन्सर येणार आहे. आता पुढे द क्वेश्चन नंबर 4 इज अ बर्ड सिटिंग ऑन अ वायर, म्हणजे तारेवर बसलेला एक पक्षी आहे, फ्लाईज, तो हवेत उडतो, सर्कल्स अराउंड, गिरक्या घेतो अँड कम बॅक्स टू इट्स पर्च, आणि तो त्याच्या फांदीवर येऊन बसतो. एक्सप्लेन द टोटल डिस्टन्स इट ट्रॅव्हल्स ड्युरिंग इट्स फ्लाईट अँड इट्स इव्हेंच्युअल डिस्प्लेसमेंट. तर त्याने प्रवास केलेला अंतर आणि त्याचं विस्थापन आपल्याला शोधायचं आहे. आता या ठिकाणी आन्सर पाहूया आपण. द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बर्ड ड्युरिंग इट्स फ्लाईट, त्याचं फॉर्म्युला काय असणार आहे, 2 × डिस्टन्स बिटवीन द पॉईंट वेअर द बर्ड वॉज सिटिंग अँड द पॉईंट फ्रॉम वेअर इट्स टेक अ टर्न. म्हणजे त्याने अंतर केलेलं डिस्टन्स कोणतं असणार आहे, समजा हा पक्षी इथं या पॉईंटवर बसला, तो गेला, गिरक्या घेतल्या, उडाला इकडं तिकडं गिरक्या घेतल्या, बरोबर, आणि तो पुन्हा त्याच्या जागी आला, तर म्हणजे तो समजा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणाहून इकडं गेलेला आहे आणि पुन्हा या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे ॲक्च्युअल त्याने किती वेळा प्रवास केला, एकदा इकडं गेला आणि एकदा इकडं आला, म्हणून त्याला आपण 2 मल्टिप्लाय करणार आहोत, ते त्याचं डिस्टन्स असणार आहे. आणि त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते 0 असणार आहे, कारण की तो इकडं गेला आहे आणि इकडं गेला आहे, पण त्याची जी मूळ जागा आहे ती बदलली नाही, म्हणून त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते 0 असणार आहे. डिस्टन्स तुम्हाला कळलं ना मित्रांनो, 2 वेळा का मल्टिप्लाय केलं त्याला, कारण की तो इकडं गेला एकदा
आणि पुन्हा त्याच्या जागेवर आला, म्हणून इकडचं एकदा आणि इकडचं एकदा असं डिस्टन्स केलं तर त्याला काय केलं, दोन्ही मल्टिप्लाय केलं आपण. उदाहरणार्थ तो इथून इथपर्यंत 3 मीटर आला असेल, तर मग 3 मीटर जाताना आणि 3 मीटर येताना म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 3 किती झाले, 2 3 6 त्याने 2 मल्टिप्लाय केलं. पण डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेड डिस्टन्स, त्याची जागा बदलली आहे का, विस्थापन झालं का त्याचं, नाही, म्हणून त्याचं डिस्प्लेसमेंट 0 असणार आहे. आता पाहूया क्वेश्चन नंबर 5. एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट्स इन युअर ओन वर्ड्स विथ एव्हरीडे एक्झाम्पल्स, फोर्स, वर्क, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सिलरेशन अँड डिस्टन्स. खाली काही ज्या कन्सेप्ट आहेत, फोर्स, वर्क, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सिलरेशन, डिस्टन्स, या आपल्याला एक्सप्लेन करायच्या आहेत. आता त्याचा आन्सर पाहूया. पहिली कन्सेप्ट आहे फोर्स. इट इज एनी काइंड ऑफ पुश ऑर पुल ऑन अ बॉडी ड्यू टू द अनदर बॉडी व्हेन द बॉडीज इंटरॅक्ट विथ इच अदर. जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूबद्दल त्याची आंतरक्रिया घडते आणि ती एकमेकांना ढकलते किंवा ओढते किंवा त्याच्यावर दाब देते, तर ते काय असतं, फोर्स असतं. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे. मग आता एक्झाम्पल काय असणार आहे. अ पर्सन अप्लायज अ फोर्स इन द फॉर्म ऑफ पुश ऑर पुल टू ओपन द डोर. दरवाजा उघडण्यासाठी एखाद्या माणसाने तो दरवाजा ढकलणं किंवा तो दरवाजा ओढणं, इट इज द फॉर्म ऑफ अप्लाइंग द फोर्स, म्हणजे त्याने फोल बल लावलेला आहे. त्यानंतर आहे वर्क. इट इज डिफाईन्ड ॲज द वर्क डन बाय अ फोर्स दॅट कॉज डिस्प्लेसमेंट इज इन ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे बल लावल्यानंतर वस्तूची जर जागा बदलली तर कार्य झालं असं म्हणायचं. म्हणजे एखादा दगड आहे, तो दगड त्याच ठिकाणी खाली रोवून धरला पण त्याची जागा बदलली नाही तर ते वर्क झालं असं म्हणायचं नाही. तो जो दगड आहे त्याची जागा बदलून त्याला फोर्स लावल्यानंतर तो दगड आहे तो दुसरीकडे गेला तर त्याला वर्क म्हणजे कार्य झालं असं म्हणायचं. आणि ही स्केलर क्वांटिटी आहे. आणि एक्झाम्पल काय दिलं इथे या ठिकाणी, द चाइल्ड डज वर्क वेन ही ड्रॅग्ज अ टॉय कार ऑन द ग्राउंड. एखादा मुलगा खेळणी खेळताना तो त्याची जी टॉय कार आहे तो एका जागेवरून दुसरीकडं भुरकण घेऊन जातो, म्हणजे त्या कारची जागा बदलते. तो मुलगा त्याला फोर्स लावतो आणि त्या कारची जागा बदलते, म्हणून त्या ठिकाणी वर्क झालं असं आपण म्हणूया. त्यानंतर आहे डिस्प्लेसमेंट. इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द इनिशियल अँड द फायनल पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे वस्तूमधलं सुरुवातीचं आणि त्याची जी शेवटची स्थिती आहे त्याच्यातलं जे सर्वात कमी डिस्टन्स आहे त्याला त्याचं डिस्प्लेसमेंट म्हणतात. उदाहरणार्थ इथं मी आहे, इथून मी इकडं गेलो, म्हणजे मी ए पॉईंटवर आहे, मी बी पॉईंटच्या ठिकाणी गेलो आणि मी पुन्हा सीपर्यंत आलो, तर माझी डिस्प्लेसमेंट कोणती असणार आहे, या ठिकाणी सी आहे, ए सी ही माझी डिस्प्लेसमेंट असणार आहे. फॉर एक्झाम्पल, व्हेन वी गो टू मॉल फॉर शॉपिंग फ्रॉम अवर हाऊस अँड देन रिटर्न टू द हाऊस, द डिस्प्लेसमेंट वुड बी 0. म्हणजे आपण मॉलमध्ये गेलो आणि पुन्हा आपल्या घरी आलो, घरातून मॉलमध्ये गेलो आणि पुन्हा आपल्या घरी आलो, तर आपलं डिस्प्लेसमेंट 0 असणार आहे, कारण की आपली जी मूळ जागा आहे ती बदललेली नाही, विस्थापन झालेलं नाही. त्यानंतर आहे वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे वेग. वेलॉसिटी इज डिफाईन्ड ॲज द रेट ऑफ द चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. विस्थापनाच्या बदलाचा जो रेट आहे, दर आहे, त्याला वेग किंवा वेलॉसिटी असं म्हटलं जातं. ही वेक्टर क्वांटिटी आहे. आणि अ कार रनिंग ऑन अ स्ट्रेट रोड हॅज सम वेलॉसिटी. सरळ रस्त्यावर धावणारी जी कार आहे, गाडी आहे, तिच्यामध्ये वेग असतो किंवा वेलॉसिटी असते. आता ॲक्सलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज नोन ॲज ॲक्सलरेशन. म्हणजे वेलॉसिटीच्या बदलाच्या दरास काय म्हणतात, वेगाच्या बदलाच्या दरास ॲक्सलरेशन म्हणजे त्वरण असं म्हणतात. ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. फॉर एक्झाम्पल, इफ अ कार इज मूव्हिंग ऑन अ स्ट्रेट विथ व्हेरिएबल स्पीड, इट विल पजेस सम ॲक्सलरेशन.
In case the speed of car remains same but the direction of car changes, then also car would be accelerating. म्हणजे एखादी कार जात असताना तिच्या वेगामध्ये कमी जास्तपणा होत असेल तर तिचं त्वरण आहे किंवा ॲक्सलरेशन आहे असं आपण म्हणतो. पुढे आहे डिस्टन्स. इट इज द ॲक्च्युअल पाथ लेंथ कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स मोशन. म्हणजे वस्तूने पार केलेलं जे खरं आणि ॲक्च्युअल वास्तव अंतर आहे, वास्तव मार्ग आहे, त्याला डिस्टन्स असं म्हणतात. ही स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजे आपण जेव्हा मॉलमध्ये जातो, वेन वी गो टू द मॉल फॉर शॉपिंग फ्रॉम अवर हाऊस अँड देन रिटर्न टू द हाऊस आणि पुन्हा आपल्या घरी येतो, तर आपलं जे डिस्टन्स आहे ते मॉल आणि आपल्या घरातल्या अंतराच्या दुप्पट असतं. म्हणजे जाण्याचं अंतर आणि येण्याचं अंतर हे मोजलं जातं डिस्टन्समध्ये. आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय केलं जातं, शॉर्टेज डिस्टन्स घेतलं जातं. पुढे आहे क्वेश्चन नंबर 6. अ बॉल इज रोलिंग फ्रॉम ए टू डी ऑन अ फ्लॅट अँड स्मूथ सरफेस. इट्स स्पीड इज 2 cm/s. ऑन रिचिंग बी इट वॉज पुश कंटिन्युअसली अप टू सी. ऑन रिचिंग डी फ्रॉम सी इट स्पीड हॅड बिकम 4 cm/s. इट टूक 2 सेकंड फॉर इट टू गो फ्रॉम बी टू सी. वॉट इज द ॲक्सलरेशन ऑफ द बॉल अँड इट गोज बी टू सी. म्हणजे हा जो बॉल आहे तो ए पासून बी पर्यंत पोचण्यासाठी त्याला 2 सेकंड लागतात. 2 cm/s त्याचं स्पीड असतं. पुन्हा इट वॉज पुश कंटिन्युअसली अप टू सी, तो पुन्हा पुढं सीपर्यंत ढकलला गेलेला आहे. ऑन रिचिंग डी, डीपर्यंत पोचतो. इट स्पीड हॅड बिकम 4 cm/s. डीपर्यंत पोचल्यानंतर त्याचं स्पीड किती झालेलं असतं, 4 cm/s. इट टूक 2 सेकंड्स फॉर इट टू गो फ्रॉम बी टू सी. आणि बीपासून सीपर्यंत जाण्यासाठी सुद्धा त्याला 2 सेकंड लागलेले असतात. किती आहे, 2 सेकंड लागलेले आहेत. मग आपल्याला शोधायचे व्हॉट इज द ॲक्सलरेशन ऑफ द बॉल, तर त्या बॉलचं ॲक्सलरेशन किती आहे ते शोधायचं आहे. सोपं आहे मित्रांनो. आता ॲक्सलरेशन कसं शोधायचं, फ्रॉम बी टू सी, बीपासून सीपर्यंत जाताना चेंज इन द वेलॉसिटी, त्याच्यामध्ये बदल किती झालेला आहे वेगामध्ये. 4 cm/s होता, 2 cm/s तो 4 cm/s झालेला आहे. म्हणजे त्याच्यातून किती फरक आहे, त्याच्यामध्ये 4 मधून 2 गेला 2 उरला. टाईम टेकन फॉर दिस चेंज, हा बदल होण्यासाठी किती वेळ लागलेला आहे, 2 सेकंद लागलेले आहेत. मग वरती चेंज इन द वेलॉसिटी आणि खाली टाईमने त्याला डिवाइड केलं, मग 4 वजा 2 2 आलं. मग 2/2 केलं तर किती येतं, 2 ला 2 ने डिवाइड केल्यावर 1 येतं. म्हणून त्याचं जे आहे 1 m/s या ठिकाणी त्याचं ॲक्सलरेशन असणार आहे. इथं स्क्वेअर चुकून झालेले, 1 m/s त्याचं ॲक्सलरेशन असणार आहे. आता यातील क्वेश्चन नंबर 7 पाहूया. सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. अ फोर्स ऑफ 1000 N वॉज अप्लाइड टू स्टॉप अ कार दॅट वॉज मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी. एक समान वेगाने जाणाऱ्या कारला 1000 N एवढं बल लावलं आहे थांबवण्यासाठी. द कार स्टॉप आफ्टर मूव्हिंग थ्रू 10 m. 10 m जाऊन ती कार थांबली आहे. हाऊ मच इज द वर्क डन, तर किती कार्य झालं. तर आता वर्कचा फॉर्म्युला आहे F×S, हा त्याचा फॉर्म्युला आहे. वर्क इज इक्वल टू F×S. आता एफ म्हणजे काय आहे, एफ म्हणजे फोर्स आणि एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. म्हणजे फोर्स किती लावलं होतं, 1000 N लावलं होतं, बरोबर की नाही, या ठिकाणी दिलं आहे. मग एफच्या जागी काय लिहिलं, 1000 लिहिलं. आणि डिस्प्लेसमेंट किती झाली होती गाडी, या ठिकाणी दिलं आहे तुम्हाला 10 m. म्हणजे फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट, 1000 × 10 किती येणार आहे, 10,000 J. एवढं वर्क लागलेलं आहे कार थांबवण्यासाठी, कार्य झालेलं आहे. पुढे आहे, अ कार्ट विथ मास 20 kg वेंट टू 50 m इन अ स्ट्रेट लाईन.
एक गाडी आहे 20 किलो वजनाची, 20 किलो वस्तुमान आहे तिचं, 50 मीटर गेलेले आहे सरळ रेषेमध्ये ऑन अ प्लेन अँड स्मूथ रोड. म्हणजे स्मूथ रोड होता, गुळगुळीत रस्ता होता, चांगला सपाट रस्ता होता. व्हेन अ फोर्स ऑफ 2 न्यूटन वॉज अप्लाइड टू इट, हाउ मच वर्क वॉज डन बाय द फोर्स. पहा, डिस्प्लेसमेंट किती झालं तिचं 50 मीटर, आणि त्याच्यावर फोर्स किती लावलं 2 न्यूटन. मग वर्कचा फॉर्म्युला काय, एफ मल्टिप्लाय बाय एस, फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. फोर्स लावलं 2 न्यूटन मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट झालं 50, मग वर्क किती झालं 100 J, म्हणजे 100 जूल एवढं त्याचं हे झालं, कार्य झालं त्याचं, वर्क तेवढं त्या ठिकाणी झालेलं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने हा एक्झरसाईज होता. पुढील एक्झरसाईजसुद्धा लवकर अपलोड केला जाईल, मॅथ्सचे व्हिडिओसुद्धा अपलोड केले जात आहेत, ते सुद्धा तुम्ही पहा. थँक्यू.